कांताबाई सातारकर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वग सम्राज्ञी, गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगडखानीत काम करणारा साहेबराव व चंद्राबाई या दाम्पत्याच्या पोटी कांताबाईचा जन्म झाला। त्यांच्या कुटुंबात तमाशाचा कोणताही वारसा नव्हता। गुजरातमधून पुढे त्यांचे आईवडील सातारा या मूळ गावी आले। साताऱ्याला आल्यावर कांताबाई आपल्या बाल सवंगड्यासोबत खेळताना नृत्य करायच्या। साताऱ्याला विविध उत्सव प्रसंगी मेळे व्हायचे। या मेळ्यातील नर्तिका पायात घुंगरू बांधून नृत्य करायच्या। ते कांताबाईला मनापासून आवडायचे। मेळ्यात बघितलेल्या नृत्यांची नक्कल करताना सुतळीच्या तोड्याला बांधलेल्या बाबळीच्या वाळलेल्या शेंगा घुंगरू म्हणून त्या पायात बांधायच्या। कोणत्याही गुरुविना छोट्या मित्र मैत्रिणींसमोर नृत्य सादर करता करता वयाच्या 9व्या वर्षी त्यांना साताऱ्यातील नवजकार मेळ्यात नृत्याची संधी मिळाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरू झाला। काही महिन्यातच सातारा जिल्ह्यातल्या सर्जीराव अहिरवाडीकर यांच्या तमाशात त्या काम करू लागल्या। अहिरवाडीकरांच्या तमाशात काम करताना कांताबाई सातारकर हे नाव गाजायला सुरुवात झाली। इतर तमाशाफळ त्यांना आपल्या तमाशात घेण्यासाठी प्रयत्न करू लागले। शिवराम व भिवराम बाबूराव पुणेकर या तमाशात काम करताना त्यांना पुणे मुंबईत वेगवेगळ्या थिएटरमध्ये सादर होणाऱ्या तमाशा फळांबद्दल माहिती मिळाली। घरच्यांची परवानगी मिळत नाही हे बघितल्यावर त्या एकट्याच मुंबईला पळून गेल्या। मुंबईत हनुमान थिएटरमध्ये दादू इंद्रकरांच्या फडात दाखल झाल्या। त्याचवेळी हनुमान थिएटरमधून तुकाराम खेडकर यांचाही तमाशा फड होता। खेडकरांचा तमाशाचा बाज बघितल्यावर त्यांनी खेडकरांच्या तमाशात जाण्याचा निर्णय घेतला। तुकाराम खेडकर यांच्या तमाशात कलाकार म्हणून काम करता करता त्यांच्यातील अस्सल कलाकार घडत गेला। खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली। पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक झाली। रायगडाची राणी अर्थात पन्हाळगडाचा नजर कैदी, पाच तोफांची सलामे, महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, जय विजय, गवळ्याची रंबा अशा अनेक धार्मिक पौराणिक रजवाडी सामाजिक आशय असलेल्या वग नाट्यातून ही जोडी ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली। मुंबईतला गिरणी कामगार तर या जोडीचा अभिनय बघण्यासाठी पुन्हा पुन्हा हनुमान थिएटरमध्ये जाऊ लागला। कांताबाईंना अनिता, अलका, रघुवीर व मंदाराणी असे चार अपत्य झाली। 1964 येवला तालुक्यातील एक खेडेगावात तमाशा सुरू असताना अचानक तुकाराम खेडकर यांची तब्येत बिघडली। त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात नेत असताना खेडकरांचे निधन झाले। खेडकर गेल्यावर शब्दशः वनवास म्हणता येईल अशी अवस्था कांताबाईंच्या आयुष्यात आली। त्यांना पतीच्याच तमाशातून बाहेर पडावे लागले। तमाशाच्या बोर्डावर शिवाजी संभाजी या पुरुषी भूमिका रंगवणाऱ्या कांताबाई खऱ्या आयुष्यातही तशाच धाडसी होत्या। त्यांनी खानदेशात आनंदराव महाराज यांच्या तमाशात काही काळ काम केले, पण कधी काळी पतीच्या म्हणजे स्वतःच्याच तमाशा फडात मालकीन म्हणून काम केलेल्या कांताबाईंना दुसऱ्याच्या फडात काम करणे रुजत नव्हते। त्यांनी अवघ्या 4-5 जिद्दीने पैपै जमून काही रक्कम जमा केली। त्यावेळी चंद्रकांत ढवळपुरीकर सह बाबूराव सविदेकर सोबत दत्ता महाडिक पुणेकर हा तमाशा फड सर्वत्र गाजला होता। ही सर्व मंडळी तुकाराम खेडकर यांना मानणारी होती। त्यांच्याकडे तमाशाचे काही सामान विक्रीला आहे हे कळल्यावर कांताबाईंनी जुने स्टेज, तमाशाच्या सिनरीचे 3 जुने पडदे, स्टेजवर लावण्याची चांदणी, एक ताडपत्री आणि जुनी बाजाची पेटी विकत घेतली। संगमनेरजवळच्या वडगाव पानला सर्कसचे तंबू शिवले यायचे, तिथे एक तंबू शिवायला टाकला, एक जुनी गाडी विकत घेतली आणि एक भाड्याने गाडी घेतली। 1969 कांताबाई सातारकर सह मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ या नावाने स्वतःचा तमाशा सुरू केला। एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले। मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत, मात्र स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याचे उदाहरण क्वचितच आढळतील। कांताबाईंनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वढवल्या की पुरुष कलाकारांना त्या भूमिकांनी नक्कल करावी वाटायची। कन्या अनिता आणि अलका याही कांताबाईबरोबर तमाशात काम करायच्या।
सुमारे 10 वर्ष तमाशा चालल्यावर पुन्हा आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. तमाशा फड बंद पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण याही वेळी कांताबाई खचून गेल्या नाहीत. त्यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना आपली अडचण सांगण्याचे ठरवले. सोबत 2-3 कलाकार घेऊन त्या मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटल्या, आपली अडचण सांगितली. आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्री पवारांनी व्यक्तिगत पातळीवर 15,000 रुपये मदत केली. संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी व पुढे सिक्कीमचे राज्यपाल झालेले श्रीनिवास यांनी एक राष्ट्रीयकृत बँकांद्वारे त्यांना कर्ज मिळवून द्यायला मदत केली. पुनश्च हरिओम म्हणत कांताबाईंनी तमाशाला सुरुवात केली. तमाशा नव्याने सुरू झाला. मुलगा रघुवीर सोंगाड्या म्हणून तमाशा रंगभूमीवर कार्यरत झाला आणि तेव्हापासून महाराष्ट्रातील अग्रगण्य तमाशा फड म्हणून या तमाशाची ओळख झाली. कांताबाई सातारकर यांचे वैशिष्ट्य म्हणजे सातत्याने नवनवीन प्रयोग करत राहणे. पुण्यात तमाशा असला की त्या वर्तमानपत्रात आपल्या तमाशाची जाहिरात करायच्या. रायगडची राणी या वगनाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कांताबाई सातारकर करणार असा उल्लेख असलेली जाहिरात प्रेक्षकांना आकर्षित करायची. तमाशाला पांढरपेशा म्हणणारी मंडळी तर यायची, पण 150-150 स्त्रियाही हमखास येऊ लागल्या. रायगडची राणी हे वगनाट्य त्यातल्या कांताबाई सातारकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे गाजलेलं. पण गवळ्याची रंबा, गोविंदा गोपाळा, 1857 दरोडा, तडा गेलेला घडा, अधुरे माझे स्वप्न राहिले, कलंकिता मी धन्य झाले, असे पुढारी आमचे वैरी, डोम्या नाग अर्थात सख्खा भाऊ पक्का वैरी, कोंढाण्यावर स्वारी आदी वगनाट्यात कांताबाईंनी आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले. कांताबाईच्या तमाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंब आजही एकत्र राहून तमाशा रंगभूमीची सेवा करत आहे. त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित व अभिजित, नात सून अमृता, नात पूजा, जावई दीपकराव मेघजी, गौतंबर सौदाडेकर, राजेश खोल्लम असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे. 2005 महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात तंबू लावून सिने, नाटक, नाट्यसृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमानही त्यांना मिळाला आहे.